शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। पलूस तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भिलवडी येथे 9 ते 12 या वेळेत व्यापार चालू राहणार। भिलवडी आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय। ब्रह्मनाळ येथे 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने भिलवडी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने तातडीची बैठक घेऊन कोरोनाचा शिरकाव आपल्या गावात होऊ नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील याबाबत ग्रामस्थ व व्यापारी यांच्यासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली। कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 2 जुलैपासून भिलवडी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार सकाळी 9 पासून दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवण्याबाबत, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत, तसेच बाहेर गावाहून माल विक्री करण्यास येणाऱ्या व्यापाऱ्यांना गावामध्ये फिरून तसेच बैठे विक्री करण्यास परवानगी न देण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत एकमत दर्शविले। आज भिलवडी आपत्ती व्यवस्था समिती व व्यापारी संघटना भिलवडी यांचे विचारांती स्वयंपूर्तीने बैठक घेण्यात आली। या बैठकीत परिसरातील आपल्या गावचे सभोवतालच्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्यामुळे गाव आपत्ती व्यवस्थापन समिती व व्यापारी संघटना यांचे विचारांती गावातील दुकाने सकाळी 9 ते 12 पर्यंत चालू राहतील, त्यानंतर दिवसभर बंद राहतील हा निर्णय गावच्या हिताकरता घेण्यात आला आहे। त्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्याची अपेक्षा करण्यात आली आहे। कोल्हापूर जनशक्ती प्रहार संघटनेचा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल। लॉकडाऊनच्या काळात लोकांची वीज बिले ही वाढून आलेली आहेत। सामान्य लोकांच्या उत्पन्नाची साधने बंद असताना वाढून येणारे वीज बिल म्हणजे लोकांची चिंता वाढवणारी गोष्ट आहे। या संदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेने शेंडा पार्क महावितरण ऑफिसवर हल्लाबोल केला। नेहरू नगरमधील नागरिकांनी वाढून आलेले वीज बिल हे त्वरित दुरुस्त करून नवीन बिले द्यावी, तसेच ते बिल 3 टप्प्यात भरण्याची मुदत द्यावी असे निवेदन कार्यकारी अभियंता खोत यांच्याकडे दिले आहे। या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा प्रहार जनशक्ती शैलीने आंदोलन करू असा इशारा त्यांनी केला। यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयराज कोळी, केमिस्ट असोसिएशनचे सदस्य सयाजी आवळेकर, डॉक्टर चारुदत्त रणदिवे, परिवहन समिती सदस्य आदी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील गावाबाहेरून आलेला तरुण झाडावरच झाला क्वारंटाईन। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील घानंद गावात म्हैसूर उटी येथून आलेला तरुण चक्क झाडावरती क्वारंटाईन झाला आहे। हा तरुण म्हैसूर उटी येथे गालाई व्यवसाय करीत होता। 10 दिवसांपूर्वी तो गावी आला, त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले। त्या तरुणाला घरातील नातेवाईकांनी एक झोपडी घालून दिली। या झोपडीमध्येच तो क्वारंटाईन झाल्यावर राहत होता, परंतु दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने व उकाड्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे त्या झोपडीमध्ये त्याला उकाडा सहन होईना, त्यामुळे त्याने झाडावरती झोपडा बनवला व तेथे क्वारंटाईन झाला। सध्या तो दिवसभर झाडावर थांबतो व सायंकाळी झोपडीमध्ये थांबतो। सध्या घरातील लोक दोरीच्या सहाय्याने जेवण पाणी झाडावरती देतात। मला त्या झोपडीपेक्षा झाडावरच्या झोपाळ्यावर बरे वाटते अशी प्रतिक्रिया त्या तरुणाने दिली। सांगली जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई। सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। यामध्ये जो वाहनधारक विना मास्क सापडेल त्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशाने जिल्ह्यात 30 चेकपोस्ट उभारण्यात आले असून विना मास्क दिसणाऱ्या वाहन चालकांवर थेट दंडात्मक कारवाईची पावती दिली जात असल्याने आता जिल्ह्यात कायदा मोडणाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे। सांगली शहरात वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक अतुल निकम यांच्या पथकाकडून ही कारवाई सुरू आहे। पंढरपुरात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे विठ्ठल दर्शन। कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेचा पालखी सोहळा यंदा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला। फक्त 9 मानाच्या पालख्याच पंढरपुरात दाखल झाल्या। आज द्वादशी दिवशी या मानाच्या पालख्यांना विठुरायाचे दर्शन देण्यात आले।
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या पादुकांनी विठुरायांचे दर्शन घेतले. मोठ्या जड अंतकरणाने इतिहासात पहिल्यांदाच सर्व संतांच्या पालख्यांना पंढरपूर सोडावे लागले आहे. याचे अतीव दुःख झाल्याच्या भावना हरिभक्त पारायण राणा महाराज वासरकरांनी व्यक्त केल्या. ठाण्यात एक तासात 1000 पेक्षा जास्त वाहनांवर पोलिसांनी केली कारवाई. आजपासून ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा लॉकडाऊन लागू झालाय. असं असलं तरी कल्याण डोंबिवलीची प्रवेशद्वार असो किंवा ठाण्याचे प्रवेशद्वार असो, हजारो गाड्या आज विनाकारण बाहेर पडल्या होत्या, ज्यामुळे भिवंडी बायपास, शिळफाटा, कल्याण फाटा आणि मुलुंड टोल नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती. याचे कारण ठाणे वाहतूक पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करत विनाकारण फिरणाऱ्या गाड्यांना कारवाई करत होते. आज जवळपास 1197 वाहतूक चालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे, तर 116 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.